नमस्कार श्रोते हो, श्रावण म्हणलं की भरपूर सणांची रेलचेल असते. यामध्येच श्रावण शुद्ध सप्तमीला ही कहाणी शिळा सप्तमीची आहे ती आपण ऐकू. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्यानं एक वसा वसला, जवळ तळं बांधलं. काही केल्या पाणी लागेना, जलदेवता प्रसन्न प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या. राजा, राजा तुझ्या सुनेचा मुलगा आम्हाला बळी दे, पाणी लागेल. हे राजानं ऐकलं, घरी आला, मनी विचार केला, फार दुःख झालं. पुष्कळ लोकांच्या जिवंतपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही, पण ही गोष्ट घडते कशी, सून कबूल होईल कशी. तशी त्याने तोंड काढली, त्याच्यावर युक्ती केली, सुनेला माहेरी पाठवावी, मुलगा ठेवून घ्यावा. सासऱ्यानं आज्ञा केली, सून माहेरी गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला, मुलाला नाऊ माकू घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला. जलदेवता प्रसन्न झाल्या, तळ्याला महापूर पाणी आलं. सून पुढे राजाची सून माहेरून आली, भावाला बरोबर घेतलं, मामांजींनी बांधलेलं तळ आलं, पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली, वशाची आठवण झाली. तो वसा काय, तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीचे पान घ्यावे, दही भात घ्यावा आणि लोणचं वर घालावं व शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकळं तळ्यात टाकावे आणि जलदेवताची प्रार्थना करावी. जय जय देवी आई माते, माझे आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असेल तर ते आम्हास परत मिळोत. याप्रमाणे तळ्यात उभे राहून तिनं त्या देवाची त्या दिवशी प्रार्थना केली. बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला, पाय कोण ओढते म्हणून पाहू लागली. तिचा मुलगा दृष्टीस पडला, तिने कडेला घेतला, आश्चर्य करू लागली, सासरी येऊ लागली. राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलाला सुद्धा घेऊन येत आहे. राजा सच्चर्य वाटलं, त्याने तिचे पाय धरले, तिला विचारले, अगं अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला होता, तो परत कसा आला? मी शिळा सप्तमीचा वसा केला, तळ्यात वाण दिलं, जलदेवतेची प्रार्थना केली, पुढे मूल पुढं आलं तसं उचलून घेतलं आणि राजाला फार आनंद झाला. तिचवर अधिक ममता करू लागला. जशा तिला देव जलदेवता प्रसन्न झाल्या, तसं तुम्हा आमा हो, ही साठा उत्तराची की नाही, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.